कंपेयर टू अदर स्टेट्स आम सब्सिडी मेवती इट्स नथिंग आणि आम सब्सिडी मेवती दोन दोन वर्षा गॅप दोरून दोरून एक गव्हर्नमेंट भीक दिलेल्या भाषेन दिता कंपेयर टू अदर स्टेट तेंका 76 रुपीजान डिझल मेळटा तेंका कॅपेसिटी आहा आमच्या स्टेटान येवन इनलिगल देखून फिशींग करपाक आणि आमकां कॅपेसिटी ना ते 100 रुपीजान डिझल घालून नेबरिंग स्टेटान वचून फिशींग करपाक असली परिस्थिती जावन गेल्या आमची. तुमकां लास्ट सबसिडी केन्ना मेळ्ळी? लास्ट आतां जुलयान दिसता जुलयान बिफोर जून जुलय कितें मेवल्या पूण आमकां कंपेर टू अदर स्टेट आमकां तें बेनिफीट ना. स्किमी गोवर्मेंटाक जायते आहाय ते स्किमी फुड्यान आमी पावनाय. सो यू आर ट्राइंग टू से की गोवर्मेंटाची स्किम आहे सेंट्रलाचे देखून स्किमी आहाय तेजे फुड्यान आमी पावनाय. जे परी नेबरिंग स्टेटांक बोटी चलोवपाक गोवर्मेंट प्रोमोट करता ते भाशेन आमगे स्टेट आमकां प्रोमोट करना. दोन वर्सांची सबसिडी पेंडींग आसली आनी हे तिसरी वर्स आसले. आतां आमी मुखार सरोन आमचे प्रेसिडेंट मुखार सरोन गोवर्मेंटाच्या फाटीक लागून लागून आमी एक वर्साची हाडल्या सबसिडी तरी पूण आतां देड वर्साची उणे दोन वर्साची आमकां सबसिडी आजून येवपाचें केन्ना येतली तेजी आमकां कांय गॅरंटी ना आनी आमी आतां सद्याक भरपूर त्रासान आहाय. सो आमकां डिझल घालपाक पासून प्रोब्लम जाता. आणि सेमी बाब तू सबसिडी म्हणता ती इट इज अ रिडक्शन ऑफ वॅट. ॲक्च्युली खरें सांगचे म्हणल्यार ती आमी मुट्टाय कित्याक आमचे बुटकार मुट्टाय कित्याक देयात म्हण ॲक्च्युली ती सबसिडी न्हू ते वॅट रिएम्बर्समेंट जे आमी डिझल घालताय तेजेर आमकां रिएम्बर्स करून ते दिताय. फॉर एक्झाम्पल कर्नाटका थिंगा ते डायरेक्ट कट करताय जी 100 रुपीज रेट आहा तेजेर वॅट कट करून तेंकां 76 पडटा तशें आमकां जर दिलोले जाल्यार आमकां हे बोट चलोवपाक पासून इजी जाता आसलोले. आयज म्हणजे आयज पळय कितले बोटी तुम्ही मुद्दम चोयले जाल्यार तुमकां कळतले बोटी बंद आहाय पात्रांव डायरेक्ट बॉम्ब माता आपणाबट जायना डिझेल घालून बोट धाडपाक जायना इतले त्रास चलता. सभी बाब अशें आयकूंक येता की तुमचे सोसायटीचे पेट्रोल पंपाचे डिझेल चड मारप आनी भायर सवाय आहाय ह्यो खरी वापरू पळय हे फॅक्ट सांगचे म्हणल्यार अर्जाब दिसता कित्याक हो आमचो कंज्युमर पंप म्हणल्यार सदांच आमकां रेट रिटेल पंपाकून लेस आसताले रेट आनी सदांच मेंबर म्हणटाले 1-2 रुपया 3 रुपया आमकां उणी आसताले. आतां कंपेर केले पयरूच अशे आमकां रेट येयली आमचे 160 पडटा आमकां हिंगा सेलींग रेट आनी तेंचे 99 मेंबरांचे हिंगा बॉब जाले मेंबर सगले सोसायटीन येयले बॉब मारपाक लागले आमी डिझल हिंग कित्याक घालपाचे कितें फायदो आमचे सोसायटीचो काय म्हूण डायरेक्ट हिंगा इश्यू केले तेणी भरपूर लफडे जाले. हांव ऑफिसरा कडेन उलयलें जाल्यार ऑफिसर म्हणटा हे हाय ऑथॉरिटीजान येयला आयओसीच्यान कांय करूंक जायना म्हूण आयओसीक पासून आमकां कितले रिक्वेस्ट केले आमी ह्या रेटाचेर उलय आयओसी रेडी ना उलोवपाक. सो आतां बिलीव करतलो कितलेच बोटकारांनी वयर पंपर्सान वचून डिझल हाडले कित्याक डिझलाचे फरक हिंगा आनी थिंगा जायत जाता म्हूण. सद्याक तरी आमचे आतां बिझनस सारके सिलेक्ट जालेले आहा आनी जायते प्रोब्लम आमकां कॉस्ट इज व्हेरी हाय म्हणल्यार डिझल 100 रुपीजाचे पावलेले आहा आनी आमकां कांयच सद्याक आतां कांयच येना आनी इवन सबसिडी जी येता ती व्हेरी डिलेड. सो आमी फकत गोवर्मेंटाक मागता की आतां जे मेंगलोर कर्नाटका ते सगळ्या ते सायडीन आहा तितल्यांकूय सबसिडी कट जावन येता. सो आमी इतलेच गोवर्मेंटाक मागता की आमकांय तशेंच जावन ते आतां सद्याक टुडे इट इज 76 रुपीज तेंकां आनी आमकां 101 रुपीज सद्याक आतां हिंगा जेटी रेट आहा. सो कशें चलोवपाचे ट्रॉलर आमकां समजना. सो आमी गोवर्मेंटा कडेन विनंती करता की प्लीज आमकां तशी सिस्टम एबॉलिश केल्यार आमकां चड बरें जातलें. पेट्रोल आनी डिझल वाडलेल्याक तुमचो एक्सपेंडिचर चड जाल्लो आहा डेफिनेटली. इवन कम यू नो जेवणाचे मानयाचे मागीर प्लस आमचे इवन रिपेर कॉस्ट इट हॅज गॉन टू 3 टायम्स पूण आमचे फीश रेट तितलीच आहा.